पुण्यातील माणाचा समजला जाणारा दाजीकाका गाडगी एकांकिकेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आहे. प्रथम फेरीत 165 संघांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीत 16 संघांची निवड झाली असून पुण्यातील भरतनाट्य मंदिरात ही स्पर्धा सुरू झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक 16 संघ या अंतिम फेरीत आले आहेत. यात मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद अशा विविध शहरातील नाट्य संस्थांचा मोठा सहभाग आहे. महाराष्ट्रभर धुमसलेले दाजीबा महाकरंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पुणे इथं सुरू झालेली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. महाकरंडकाच्या संदर्भात त्यांच्याकडे परिपूर्ण माहिती घेऊया. सर, या करंडकाच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती आम्हाला काय देणार? एकतर हा महाराष्ट्र आणि गोवा म्हणजे दोन्ही राज्यांमधले अनेक ठिकाण म्हणजे नगर, औरंगाबाद, मुंबई, गोवा, नंतर पुणे या सगळ्या अशा विविध ठिकाणून आम्ही टोटल आम्हाला 170 एंट्री झाल्या. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धांमधले सर्वात जास्त रिस्पॉन्स मिळणारी ही स्पर्धा दाजीकाका गाडगिळी करंडक ही स्पर्धा असावी असं मला वाटतं. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधल्या एकांकिकांच्या स्पर्धा आम्ही घेतो. आणि ह्याच्यामध्ये ही खुली स्पर्धा आहे म्हणजे नुसतंच महाविद्यालय लेवलला मर्यादित नसून म्हणजे प्रोफेशनल ग्रुप्स पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे की आम्ही नंबर ऑफ पार्टिसिपंट्सना आम्ही काही मर्यादा घातली नाही. म्हणजे काही काही ठिकाणी असतं की 20 पार्टिसिपंट्स असू शकतात, 25 असू शकतात. तर आम्हाला स्वतःला असं वाटतं की नाटक कला ही सादर करताना त्याला कुठली मर्यादा नसावी. तर त्याच एका हेतूने आम्ही ही स्पर्धा सुरू केली आहे. 2 सतत औरंगाबादच्या नाट्यवाडा या संस्थेने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाची राहुबा गजमल लिखित आणि दिग्दर्शित मादी या एकांकिकेने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. औरंगाबादकरांची हॅट्रिक होते की काय असे पुणेकरांना वाटत आहे. दाजीबा करंडक मध्ये आतापर्यंत आपण विविध एकांकिकाच्या स्पर्धकांना भेटलो. तसंच दाजीबा करंडक मधल्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचं करंडक औरंगाबादनी जिंकलं. यावर्षी तिसऱ्या करंडकावरती प्रेक्षकांना आता जी झालेली एकांकिका बघून असं वाटत होतं की तिसरेही वर्ष हे औरंगाबादकडे जाईल. आता झालेली एकांकिकेच्या संदर्भात त्या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्याशी आपण चर्चा करूया. गजबल, या एकांकिकेच्या संदर्भात आणि या करंडकाच्या संदर्भात तुला काय वाटतं? नमस्कार सर. मला असं वाटतं की गेल्या मागच्या वर्षापासून मी या दाजीकाका गाडगिळ करंडकमध्ये पार्टिसिपेट होतं. आणि त्या अगोदरपासून प्रवीण पाटेकर माझा मित्र येतो नाट्यवाडा, तर तो 2 येतो आहे. त्याला 2 फर्स्ट प्राईज आहे या औरंगाबादसारख्या ठिकाणाहून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन 2 लगातार प्राईज घेऊन जातो आहे. आणि 3 वर्ष औरंगाबादवरून एकच संघ आला आहे. आमची जी काय मादी एकांकिका आली आत्ताच आम्ही त्याचं प्रेझेंटेशन केलं आहे. आणि मुंबई पुण्यासारख्या कॉम्पिटिशनला म्हणजे असं अगोदर वाटायचं पण आता काय असं इतकं वाटत नाही. पण मुंबई पुण्यासारख्या कॉम्पिटिशनला औरंगाबादचे 1-2 संघ येऊन टफ देतात, टच देतात किंवा हिंमत करतात, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आत्ताच आम्ही जो परफॉर्मन्स केला आहे याच्यावरून तर असं वाटतं की शेवटी प्रेक्षकांनी ऑडियन्सवर प्रेक्षकांनी परीक्षकांवर डिपेंड आहे. कारण की जितकं चांगला देण्याचा सगळं आमच्या संघांनी प्रयत्न केला आहे, जितकं चांगलं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाकी तर सगळं रिझल्टवर डिपेंड आहे. गजमल, आम्ही सगळ्या एकांकिका बसून बघितल्या आहे आणि ही जी एकांकिका बघितली या एकांकिकेचा विषय सगळ्या एकांकिकापेक्षा वेगळा होता. या विषयाबद्दल तुला काय बोलायचं? मला असं वाटतं की मादी ही एकांकिका विजय तेंडुलकरांची पण एकांकिका आहे. त्यावर विजय तेंडुलकरांनी खूप मोठं लिहिलेलं आणि खूप प्रसिद्ध एकांकिका आहे ती. पण हेच टायटल ठेवून मला एक एकांकिका लिहायची म्हणजे एक रिस्क लागते, त्याला पण हिंमत लागते. तर मी सुरुवातीला जेव्हा नाव टायटल ठरवलं जेव्हा एकांकिका लिहिलं आणि टायटल ठरवलं तर आई येत होतं. पण आईवर ह्या कॉन्सेप्टवर खूप एकांकिका येतात आणि आई पण जितकं भिडत नाही जितकी आजची मादी, आजची बाई, आजची मादी, आजची बाईला जितकी होरपळपणा आहे आजच्या समाजात त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मला असं वाटतं की जगातली जितक्या काही माद्या आहेत त्या सगळ्यांना समान आहे. फक्त तुलनात्मक जर अभ्यास केला तर थोडे वेगवेगळे पद्धत आहे पण सगळ्यांना सारखंच होरपळपणा चालू आहे असं मला वाटतं. गजमलच्या सगळ्या टीमला शालिनी प्लसतर्फे हार्दिक शुभेच्छा. नक्कीच तुमची एकांकिका नंबर 1 यावं आणि औरंगाबादचं हॅट्रिक यावर्षी पुन्हा व्हावी अशी इच्छा आम्ही करतो.
तर या करंडकमध्ये मराठीसह हिंदी इंग्रजी एकांकिका सादर करता येतात. यावेळी एकांकिकेचे परीक्षण प्रवीण तरडे नटसम्राट चित्रपटातील नायिका मृन्मयी देशपांडे यांनी परीक्षण केलं आहे. आता सर्वांना वेद लागलेत की अंतिम फेरीमध्ये यावेळी कोण बाजी मारणार, दाजीकाका एकांकिका महाकरंडक आणि 1,00,000 रुपये कोण जिंकणार. दाजीबा महाकरंडक एकांकिकेच्या अंतिम फेरीमध्ये ठाण्याचा संघ इथं आलेला आहे. त्या ठाण्याच्या संघाची आपण चर्चा करूया. सर, या करंडकाच्या संदर्भात तुम्हाला कसं वाटतं आणि हे तुमचं किती वर्ष आहे? आम्ही हा करंडक पहिल्यांदाच करतो आहे, ही स्पर्धा पहिल्यांदाच करतो आहे, दाजी काका महाकरंडक. ॲक्च्युली ह्या हे स्पर्धेचं कदाचित तिसरं वर्ष आहे, बरोबर. तर या स्पर्धेबद्दल खूप ऐकलेलं, पण गेले 2 वर्ष काही कारणांमुळे, टेक्निकल बाबीजमुळे आम्हाला ही करायला नव्हती मिळाली. तर मुळात या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं वाटतं की खूप सारे झोन्स असतात, खूप एकांकिका असतात फर्स्ट राऊंडला, आणि त्यांच्यातून फायनलला येणं आणि फायनलला येऊन नंबरात येणं ही खूप अचीवमेंटची गोष्ट असते. आणि आम्ही यावर्षी पहिला ट्राय केला आणि आम्ही फायनलला आलो, त्याचा आनंद आहेच. आत्ताच आमचा परफॉर्मन्स झालेला आहे, सो बघूया काय होतं. आणि यावर्षी विशेष म्हणजे एकूण 140 एकांकिका होत्या, 161 एकांकिका होत्या सगळ्या झोनच्या मिळून फर्स्ट राऊंडला, त्यापैकी 16 फायनलला आल्यात आणि त्यापैकी आम्ही एक आहोत. सो याचा आनंद आहेच, पण रिझल्ट आता बघूया उद्या काय लागतोय ते. बरं, तुमच्या एकांकिकेचा विषय काय? मूळ आमचा एकांकिकेचा विषय आहे की आता जे मराठा आरक्षणासाठी जे आंदोलनं होत आहेत, मोर्चे होत आहेत, सो त्याच्या काही सकारात्मक बाजू आहेत आणि काही नकारात्मक बाजू आहेत, या आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या. अच्छा, म्हणजे तुमच्या एकांकिकेचा विषय म्हणजे मराठा आरक्षणावरती आधारित आहे. शालिनी प्लस साठी विशेष रिपोर्ट, रुपेश ठाकूर, पुणे.